सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. कालच एक पेपरमध्ये न्यूज आलेली होती आणि मग परत मुलांमध्ये ते निराशा पसरवली किंवा मला काही मुलांनी कात्रंबन पाठवले, खूप मुलांनी कात्रंबन पाठवले होते की सर अशा पद्धतीने ॲड पडले किंवा अशा पद्धतीने पेपरला एक न्यूज आलेली आहे की दिवाळीनंतर बोटाला शाही. ओके, हा विषय वेगळा आहे टोटली आणि मुलं निराश झालेलेच आहेत कारण की पोलीस भरती ही नंतर घ्या म्हणून सांगत होतो प्रत्येकजणच नंतर घ्या म्हणत होते. ज्यांची तयारी झालेली होती ती सुद्धा मुलं, ज्यांची तयारी व्हायची होती ती सुद्धा मुलं आणि वेगवेगळ्या संघटना असतील, वेगवेगळ्या अकॅडमी असतील, वेगवेगळे चॅनलवाले असतील, कुणी असेल, तर अशा मुलांनी ही पोलीस भरती नंतर घेण्यासाठी सांगितलेली होती. पण जे काही पुढची जी विधानसभा निवडणूक आहे ती तोंडावर ठेवून सरकारनं जे काही पोलीस भरतीचा आलेख त्यांनी आखलेला होता ते कुठंतरी सुस्पष्ट अस्पष्ट होत आहे एवढं लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीनं दिसतोय न दिसतोय अशी चिन्ह झालेली आहेत लक्षात ठेवायचं. कालचं जे कात्रण आहे त्या कात्रणावरती ज्या मुलांना समजला विषय ती थोडीशी नाराज आहेत कारण की त्यांनी सांगितलेलं होतं की विधानसभेच्या अगोदर आम्हाला पोलीस भरती संपवायची आहे, त्याच्या आधी आम्हाला नवीन पोलीस भरती पाडायची आहे. आता पूर्ण विश्लेषण ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे की या कात्रणाचा अर्थ काय किंवा हे कात्रण कशा पद्धतीनं आहे सर, याचा पोलीस भरतीवरती काय इफेक्ट होईल का वगैरे वगैरे सर्व या व्हिडिओमध्ये आपण आता बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच विनंती करतोय की चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला दिवसागणित भेटत राहील. पहिलं आपण कात्रण रीड करूयात, जे महत्वाचे तेवढेच मुद्दे रीड करतोय, मोठं कात्रण पूर्णपणे वाचणार नाहीये. समजलं? सो जे महत्वाचे पॉईंट आहेत तेवढंच आपल्याला बघायचे आहेत आणि त्यानंतर पूर्ण विश्लेषण असणार आहे की याचा आत्ताच्या पोलीस भरतीवरती म्हणजे 2022-23 वरती काय परिणाम होतील का, यातनं सरकारनं कुठला हेतू स्पष्ट केलाय का किंवा परत एकदा स्वार्थ कोणता आहे का आणि त्याचबरोबर नवीन पोलीस भरतीवरती याचा काही परिणाम होणार का, सगळ्या गोष्टी या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर करणार आहे लक्षात ठेवायचं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाहीये. सो बघूयात, दिवाळीनंतर बोटाला शाही अशा पद्धतीनं त्यांची मोठी हेडलाईन आहे. नंतर बघा, विधानसभा निवडणूक आचार संहिता ऑक्टोबरमध्ये, नवी विधानसभा नोव्हेंबरच्या अखेरीस अस्तित्वात येणार. म्हणजे त्यांचा आचारसंहिता, मी तुम्हाला याच्या आधी जे कात्रण आलेलं होतं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं होतं की 17 सप्टेंबरच्या दरम्यान मध्ये आचारसंहिता लागणार होती विधानसभेच्या निवडणुकीची. ते एक मला वाटतं 5 ते 6 दिवस झालं, त्यानंतर लगेच दुसरं कात्रण आले आता कालच. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता, म्हणजे एक तब्बल एक महिना पुढे गेला सगळ्या गोष्टी बरोबर. तर नवी विधानसभा नोव्हेंबरच्या अखेरीस अस्तित्वात येणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघूया कसं होणार. लोकमत ही बातमी आहे, राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या 3 आठवड्यात होणार असे सर्वत्र मानले जात असताना ही निवडणूक नोव्हेंबरच्या 2 आठवड्यात म्हणजेच दिवाळीनंतर होणार आहे. आता पूर्ण विश्लेषण आता बघूयात आपण, पण मी आता बोलणार नाही पण पहिला वाचूयात. अशी खात्रीलायक माहिती हाती आली आहे. नियमानुसार नवीन विधानसभा 26 नोव्हेंबर 2024 रोजी अस्तित्वात येणार आहे, त्यामुळे ऐन पावसाळ्यात आचारसंहितेचा प्रचाराचा धुरळा कशासाठी असा प्रश्न विचारला जात असून त्यामुळे दिवाळीनंतर निवडणूक घेण्यावर निवडणूक आयोग विचार करू शकतो असे सूत्रांनी सांगितले आहे. नवीन विधानसभेची पहिले अधिवेशन ज्या दिवशी होते त्या दिवसापासून 5 वर्षे ती विधानसभा अस्तित्वात असते, हा तुम्हाला गोष्ट तुम्हाला माहितीच आहे. 2019 मधील निवडणुकीनंतर राज्यात नाट्यपूर्ण राजकीय घटना ज्या घडल्या होत्या म्हणून त्यांनी सांगितलं होतं. कशा पद्धतीनं कोण कुठे गेलं, कोण परत आलं, परत आपल्या सासरी कोण माहेरी गेलं, कोणाचा साखरपुडा झाला, कोणाचं अर्धवट लग्न मोडलं, हे सगळं तुम्ही बघितलेलं आहे. ठीक आहे, पूर्ण महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यानं बघितले की या खुर्चीपायी, या सत्तेपायी, या पक्षापायी, या पैशापायी, कशा पद्धतीनं ज्या काही समाजाचे विविध घटक आहेत सगळेच तुम्ही आम्ही सर्वजण त्याच्या कशा पद्धतीनं या राजकीय लोकांनी घातपात केलेलं आहे तुम्ही आम्ही उघड्या डोळ्यानं बघितलं लक्षात ठेवायचं. आता बघूयात, आयोगात तूर्त हालचाली नाहीत म्हणून त्यांनी सांगितलेले आहेत. महायुतीच्या एका ज्येष्ठ नेत्याने न देण्याच्या अटीवर सांगितले की पावसाळ्यात निवडणुका प्रचारात अनेक अडचणी येतील, शेतीची कामेही मोठ्या प्रमाणात सुरू असतात. बरं, लय मोठी आमचं तुम्हाला काळजी आहे, खूप मोठी काळजी आहे, यातनं या एका वाक्यामध्ये तुम्हाला कळून येईल. आणि त्यांनी सांगितले की माझं नाव कुठं देऊ नका नाहीतर अवघड होईल विषय. म्हणे हा विषय आधीच झालेला होता की पावसाळ्यात किंवा दिवाळीच्या पिरियडमध्ये जे विरोधी पक्ष नेते होते त्यांनी एक दाद मागलेली होती की या पिरियडमध्ये तुम्ही घेऊ नका. ओके, त्याच्यामध्ये दोघा तिघांची नावं आहेत, काय गरज नाही आम्हाला सुद्धा घ्यायची. तर सणासुदीच्या तोंडावरती निवडणूक घेण्याऐवजी दिवाळीनंतर ती घ्यावी. ओके, असा सत्तारूढ महायुतीमध्ये देखील सूर आहे. बघा, मी जे मगाशी बोललो तेच आहे, महायुतीमध्ये देखील सूर आहे. अर्थात अंतिम निर्णय हा निवडणूक आयोगाचा असेल.
मात्र तूर्त आयोगात याबाबत कोणत्याही हालचाली नसल्याचे आयोगाच्या सूत्रांनी सांगितलेले आहे. अद्यापही काही नसलं तरी सुद्धा काही जे राजकीय लोक आहेत त्याच्यावरतीच ह्या सगळ्या गोष्टी चालतात. जे काही वेगवेगळ्या पक्षातले सिनियर लोक आहेत त्यांच्यावरतीच ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात. ह्यांनी अंदाज दिलेला असते पण ते त्याच पद्धतीने होत असते. फक्त कुणाचं नाव न देता त्या गोष्टी या पडद्यामागून चपराक मारत असतात या अशा पद्धतीने होत असते. हे जे सांगितलं हे याच पद्धती होणार आहे, याच्यामध्ये काही बदल होणार नाही. ओके, जरी यांनी सांगितलं असेल की निवडणूक आयोगालाच यांना निर्णय घ्यायचा आहे, निवडणूक आयोग सुद्धा कोणी असू देत, ही सत्ताधारी लोक जे असतात त्यांच्या मताप्रमाणे किंवा त्यांनी जे आदेश देतील तोच त्यांनी बघायचं असते. त्यांचे राईट्स हे वेगवेगळ्या पद्धतीने असतात. कोणीही राजकीय व्यक्ती किंवा त्यांनी जर सांगितलं त्यांनी ऐकायचं ना ऐकायचं हे निवडणूक आयोगाला स्वतःला स्वतःचे अधिकार असतात लक्षात ठेवायचं. कोणीही आमदार खासदार सांगणार मंत्री संत्री सांगणार आणि ते ऐकणार असं नसतं. तरी सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये हे उलट आहे, जे ते सांगतील तेच ते ऐकतात. ठीक आहे, 14 वा 15 नोव्हेंबरला लागू शकतो निकाल. 14 किंवा 15 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे लक्षात ठेवायचं. म्हणजे तब्बल 1-1 महिन्याने सगळ्या गोष्टी या पुढे जाणार आहेत. तर आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारण 45 दिवसांनी नवीन विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित असते. येत्या 26 नोव्हेंबरपूर्वी 45 दिवस म्हणजे 12 ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाली तर विहित कालमर्यादा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. दिवाळी 3 नोव्हेंबर रोजी संपेल. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होईल. 14 किंवा 15 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. नवीन आमदारांच्या शपथविधीसाठी विधानसभेचे पहिले अधिवेशन बोलवण्याकरता त्यानंतर 12 दिवस हाती असतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर महायुतीला मिळणार आणखी 2 महिने, ते प्रचाराचा विषय, त्यांचा पर्सनल विषय, त्याचा आपला काही संबंध नाही आहे. 26 नोव्हेंबर अखेरचा दिवस त्यांनी सांगितलेला आहे लक्षात ठेवायचं. ह्याच्यामध्ये ते मग ज्या 2019 पासून ज्या राजकीय उलथापालथी झाल्यात, कोण कोणासोबत गेलं, कोण कुठं झालं, त्याचं विश्लेषण आहे. ते आपल्याला काय बघायची गरज नाही, कारण त्यातनं काही घेण्यासारखं सुद्धा नाही आहे. तर पावसाळ्यात प्रचारामधील अडचणीचा मुद्दा कळीच आहे म्हणे. पावसाळ्यात जर पोलीस भरती देऊन मरत असतील पोरं 4-4, त्याचा जरा सुद्धा विचार नसताना तुम्ही ह्या जो मुद्दा दिलाय, पावसाळ्यात प्रचारामधील अडचणीचा मुद्दा कळीचा, म्हणजे तुमच्या लोकांना फिरता येणार नाही, तुमच्या लोकांना पैसे वाटता येणार नाहीत, तुमच्या लोकांना मते विकत घेता येणार नाहीत, म्हणून तुम्ही पावसाळ्याचा विचार केलाय. पण ही 1000 किलोमीटरवर ना आमची गरीब मुलं ही जी पावसाळ्यात भरती देतात त्याचा विचार तुम्हाला आला का? आला? विचार आला? बघा, विचार करा सर्वांनीच. म्हणजे सोयीस्कर राजकारण या आपल्यासारख्या गरीब घराण्यातल्या लोकांवरती घेऊन हे लोक सत्ता स्थापन करत असतात स्वतःच्या स्वार्थासाठी, हे अशा पद्धतीनं असते लक्षात ठेवायचं. त्यामुळं कोण कुणाचं नाही आहे, आपण आपलं असते लक्षात ठेवायचं. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जर एकजूट असती तर आपण भल्याभल्यांना नमवलं असतं, एवढं लक्षात ठेवायचं. सरळ सरळ मुद्दा दिला की पावसाळ्यात प्रचारादरम्यान अडचणीचा मुद्दा कळीचा. यांना फक्त या दारोदारी त्या दारोदारी स्वतःच्या स्वार्थापायी भेटता येत नाही आणि आमची पोरं महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी 1000 किलोमीटरच्या येऊन अंतरावरती 4 मुलांचा मृत्यू झालेला आहे. काही मुलांचे पाय हात मोडून गेलेले आहेत. पावसाळ्यातच या गेलेले होते. तर तो पावसाळा नव्हता का? तुमचा हा पावसाळा आता तुम्ही जो म्हणताय सप्टेंबर ऑक्टोबरचा, तो पूर्ण संपलेला असणार आहे. त्याच्यामध्ये एवढा पाऊस नसणार आहे. फक्त आमची काळजी घेण्यासारखं तुम्ही दाखवताय, पण नाही, तुमचे दात वेगळे आहेत, दोन्ही दात वेगळे आहेत लक्षात ठेवा. त्यामुळे हे जे दिलंय ते एकदम चुकीचं आहे असं मला वाटतंय. तुम्हाला सुद्धा वाटत असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, नोव्हेंबर अखेरीस अस्तित्वात येणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या की त्यांनी जे सांगितलेल्या गोष्टी ते तुमच्यापर्यंत मी सांगितलेलं आहे. आता अशा पद्धतीनं की ही जी कालचं कातरणं आहे ह्याचा पोलीस भरतीवरती काय परिणाम होणार का 2022-23 तर 100% परिणाम होणार. तो कशा पद्धतीनं? तर 15 सप्टेंबरच्या आतमध्ये त्यांना काय करायचं होतं, गाऊन संपवायचं होतं, लेखी संपवायची होती, मेडिकल असेल, कागदपत्र असतील. म्हणून हे मागे एखादं मोठं संकट लागल्यासारखं, ज्या ठिकाणी 5-5 मुलं होणार होती तिथं त्यांनी 9500 शेवट आकडा घेऊन गेलेले आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती घेत आहेत. त्याच पद्धतीनं बघायला गेलं तर इतर घटकातली जी पोलीस भरती आहे इतर जिल्ह्यातली, ती तर पूर्ण झालीच आहे. थोडक्यात 5-10% काम जे आहे ते ऑफिशियल राहिलेलं आहे. 5-10% काम जे आहे ते ऑफिशियल राहिलेलं आहे, नसेल तर पोलीस भरती पूर्ण झालेली आहे. पण मुलांना नाहक त्रास, अतिशय वेगळ्या पद्धतीने त्रास. आत्तापर्यंतच्या पोलीस भरतीमध्ये, जेव्हापासून महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हापासूनच्या पोलीस भरतीमध्ये आज सगळ्यात अशी पोलीस भरती कुठं झाली नसेल. कारण सगळ्यात जास्त त्रास असेल, सगळ्यात जास्त मृत्यू असतील ते या पोलीस भरतीला झालेत. पण इकडं या पोलीस भरतीवरती कानडोळा केलेला आहे. जे जे कोण राजकारणी लोकांनी जे काही सूत्रांनी माहिती दिली की पावसाळ्यामध्ये असेल लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी सांगितले की जी मतदान आहे ते पुढे घ्यायचं आहे. तर मग तिथं जर त्यांना जर मतांसाठी एक गोष्टीसाठी जर ह्या गोष्टी करत असतील तर आमच्या भविष्यात जे जवान आमचे तयार होतात महाराष्ट्र पोलीस, त्या जवानांना रिस्पेक्ट इथं नाही का?
त्या मुलांना इथं विचारत नाही आहे का, आणि ते पण 18+ आहेत, ते पण तुमचे उमेदवार आहेत लक्षात ठेवा, मग तुम्ही यांच्या लोकांकडं आमच्या पोलीस भरती करणाऱ्या मुलांकडं कानडोळा का करताय? तर विषय अशा पद्धतीने आहे की 15 सप्टेंबरपूर्वी ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या त्यांना 1 महिना तब्बल पुढं मिळणार आहे, म्हणजे 15 सप्टेंबरपासून 12 ऑक्टोबर 15 ऑक्टोबर म्हणजे जवळजवळ 1 महिन्याचा पिरियड जर मिळाला तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होणार आहेत, म्हणजे सरकारला पिरियड भेटला, त्यामुळं ज्या गोष्टी पेंडिंग राहू शकत होत्या म्हणजे मुंबईचा विषय वगैरे होता बघा, तर मुंबईच्या काही गोष्टी ह्या पेंडिंग राहिल्या असत्या, काही मुलांना वेळ लागला असता अशा पद्धतीनं, तर त्या गोष्टी ह्या 1 महिन्याच्या पिरियडमध्ये होऊन जातील। पण अंदाज असा आहे की ह्या ज्या निवडणूक आहेत किंवा हे जे निवडणुकीच्या नंतरची जी पोलीस भरती आहे त्याला मात्र या गोष्टीमध्ये 100% फटका बसणार आहे, समजलं का? सो खूप महत्त्वाचा विषय होता की 2022-23 पोलीस भरतीमध्ये काही परिणाम होणार का ह्या ह्याचा आचारसंहितेचा। तर काही गोष्टी जरी पेंडिंग राहिल्या तर होम डिपार्टमेंटनं आयोगाला किंवा निवडणूक आयोग जो असतो त्यांच्याकडे काही परमिशन मागायचे असतात की ही पोलीस भरती ही आचारसंहितेच्या अगोदरची आहे, ह्याच्यामध्ये लेखी असेल, परत ग्राउंड असेल, डॉक्युमेंट असेल, सगळ्याच गोष्टी झालेल्या आहेत आणि आम्हाला आता नियुक्ती द्यायच्या आहेत, तर नियुक्ती आपण देऊ शकतो का किंवा आम्हाला नियुक्तीसाठी परवानगी द्यावी अशा ऑफिशियल कागदपत्रांची पूर्तता आयोगाला आयोगाकडं होम डिपार्टमेंट जे असतं त्यांनी करून त्यांनी काय करायचं आहे ह्या रितसर परमिशन घेऊन तुम्हाला नियुक्ती वगैरे द्यायची आहेत। फक्त ह्या गोष्टीमध्ये 10-15 दिवसाचा कालावधी जाऊ शकतो 100%। त्यामुळं या पोलीस भरतीमध्ये त्याचा अशा पद्धतीनं होईल विषय की या परमिशन असतील किंवा काय अडकल्या गोष्टी तर अवघड विषय, पण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा दोन्ही सत्ता एका विशिष्ट ह्याचे आहेत, पक्षाचे आहेत, त्यामुळं ह्या गोष्टी अडकणार नाहीत असं मला वाटतं, कारण की जर विरोधी असता पक्ष कोणता तर मग कदाचित या गोष्टीला वेळ लागला असता, पण आता विरोध वगैरे काय नाही आहे, रेग्युलर सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळं या रेग्युलर गोष्टींमुळं सगळ्या गोष्टी या सोप्या होतील, पण 1 महिना पुढं वेळ लागू शकतो ह्या गोष्टीला लक्षात ठेवायचं। मग त्या गोष्टीमध्ये ज्या जिल्ह्याच्या इतर घटकातील ज्या पोलीस भरती पूर्ण झालेल्या आहेत त्या मुलांनासुद्धा या गोष्टीमुळं वेळ लागणार आहे जॉईनिंगला, त्याच पद्धतीनं मुंबईलासुद्धा वेळ लागणार जॉईनिंगला। 15 सप्टेंबर सांगितले त्यांनी, 20, 25, 30 सप्टेंबरपर्यंत ह्या गोष्टी पूर्ण करू शकतात, ह्याच्या आधी सगळ्या गोष्टी फास्ट झालेल्या होत्या, पण ह्याचा मुंबईवरती काय परिणाम होणार आहे का, तर ह्याच्यावरती मुंबईच्या ग्राउंडवरती काही परिणाम होणार नाही आहे, मुंबईचं ग्राउंड हाय असंच राहणार आहे, 9,500, 8,500, 9,000, 10,000 पर्यंत संख्या जी आहे एका ग्राउंडवरची ती जाईल, दोन्ही ग्राउंडवरती जवळजवळ 17,000 ते 18,000 पोलीस भरती ही पर डे पूर्ण होणार म्हणजे होणार आहे। इतर घटकातील जी उरलेली पोलीस भरती आहे ती सुद्धा ह्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुरू होईल आणि ती सुद्धा पोलीस भरती ऑगस्टच्या एंडच्या अगोदर सगळी पोलीस भरती ही पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे। तर कालचं जे कात्रण आलं होतं ते कात्रण तुम्ही बघितलं असाल तर स्वार्थापायी हे राजकारणी लोक या समाजातील शोषित घटकांना कशा पद्धतीनं शोषतात हे तुम्हाला फक्त मला सांगायचं होतं, यातनं आपल्याला काही राजकीय काही गोष्टी घ्यायच्या नाही आहेत, पण त्यांनी जे काही सांगितलेत की पावसामुळे वगैरे काही गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या लक्षात ठेवा, आमची पण पोरं त्याच समाजातील आहेत, त्याच समाजामध्ये तुम्ही 5 वर्षे त्यांच्याच जीवावरती एसीच्या गाडीत बसताय, एसीच्या रूममध्ये असताय लक्षात ठेवायचं, तुम्हाला सर्व गोष्टी महाराष्ट्र शासन पुरवते, आणि तरीसुद्धा ज्या घटकांवरती तुम्ही निवडून येत आहे त्या घटकाला जर तुम्ही किंमत देत नसाल तर ह्या गोष्टीचा काही उपयोग नाही, ह्या सगळ्या गोष्टी शून्य असतील एवढं लक्षात ठेवायचं। त्यामुळे इथून पुढे जर निवडून येत असाल तर ह्या घटकांचा सुद्धा विचार करायला पाहिजे होता की 13-14 लाख पोरं भर पावसामध्ये पोलीस भरती पूर्ण केलेले आहेत, तुम्हाला त्याचा जरासुद्धा बघायला नाही, आणि जरी माहीत असलं तरी तुम्ही जाणून बुजून काही विशिष्ट लोकांमुळं तुम्ही ह्या गोष्टीकडं कानाडोळा केलेला लक्षात ठेवायचं। त्यामुळं ही आमची मुलं ही सुन्य आहेत, फक्त आमच्या पोरांमध्ये युनिटी नाही एवढाच आमचा दुर्भाग्य आहे, पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये ह्या गोष्टी जर मुलांना कळाल्या तर मग 100% तुमची उचलबांग झाल्याशिवाय राहणार आहे लक्षात ठेवायचं। त्यामुळं पोलीस भरती असेल महाराष्ट्रात सगळ्यात मोठी पोलीस भरती आहे लक्षात ठेवायचं, म्हणजे सगळ्यात जास्त अर्ज इथं असतात, इथं वर्दीची नशा ही वेगळीच आहे, इतर राज्यांमध्ये पोलीसला कोणी विचारत नाही जास्त करून, पण महाराष्ट्रामध्ये जीव की प्राण आहे पोलीस भरती लक्षात ठेवायचं। त्यामुळे लाखो विद्यार्थी या पोलीस भरतीची तयारी करत असतात लक्षात ठेवायचं। त्यामुळं तुम्ही किती रिस्पेक्ट द्यायचा त्या मुलांना, त्यांचा विचार किती करायचा, त्यांची काळजी किती घ्यायची, हे आता येणाऱ्या सरकारला किंवा येणाऱ्या काही दिवसांवरती जे काही विविध पक्ष आहेत त्यांनासुद्धा या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, यासाठी कुठंतरी योग्य पाऊल उचलणं गरजेचं आहे एवढं लक्षात ठेवायचं। त्यामुळे या पोलीस भरतीवरती याचा परिणाम होणार 100%, आणि नवीन पोलीस भरतीवरती काय परिणाम होणार का, एक विशिष्ट काही गोष्टी आहेत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की नवीन पोलीस भरतीवरती या जे कात्रण आले त्या कात्रणचा काही परिणाम होणार का हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण बाकी तुर्तास महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलीस भरती असेल किंवा 2022-23 पोलीस भरतीवरती
जॉईनिंगसाठी कदाचित थोडासा वेळ लागू शकतो. जी 15 दिवस आधी होणार होती ते 15-20 दिवस लेट पण होऊ शकते, याची नोंद घ्यायची आहे. सो चॅनल नवीन असाल तर आत्ताच विनंती करतो आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. ठीक आहे, सो खूप महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत. व्हिडिओ सर्वत्र शेअर करा, आवडला असेल तर लाईक पण करायला विसरायचं नाही. आणि मी इथंच थांबतोय किंवा सर्वांना शुभेच्छा देतोय, तोपर्यंत धन्यवाद.